राज्यात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्याचं राज्य सरकारनं जाहीर केलंय. नंदुरबारमध्ये ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या शून्य झाली आहे. धुळे, वाशिम, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदियामध्ये 10 पेक्षा कमी ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर 8 जिल्ह्यांमध्ये 100 पेक्षा कमी रुग्ण आहेत. सरासरी आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट देखील खाली आलेला आहे. 2.44% इतका पॉझिटिव्हिटी रेट आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याचं राज्य सरकारनं अधिकृतपणे जाहीर केलेलं आहे. त्यामुळे आता निर्बंध कधी उठणार असा प्रश्न विचारला जातो आहे. कोरोना आटोक्यात येण्याच्या दृष्टीनं नवी माहिती काय आलेली आहे पाहूया. नंदुरबारमध्ये ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या शून्य आहे. धुळ्यासह 6 जिल्ह्यांमध्ये 10 पेक्षा कमी रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. 8 जिल्ह्यांमध्ये 100 पेक्षा कमी रुग्ण आहेत. सरासरी आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा 2.44% इतका आहे. कोल्हापूर रत्नागिरीतली स्थितीही सध्या नियंत्रणात आहे. त्यामुळेच कोरोना आटोक्यात आल्याचं राज्य सरकारनं दुसरी लाट आटोक्यात आल्याचं राज्य सरकारनं अधिकृतपणे सांगितलेलं आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.